आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सांगलीतील सरकारी घाटावरील चावी परिसराची स्वच्छता सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांचा पुढाकार. सांगलीतील सरकारी घाटावरील पाण्याच्या चावी परिसरातील घाणीची स्वच्छता करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांनी यासाठी पुढाकार घेतला. सांगलीतील सरकारी घाटावरील जिजींचा मारुती मंदिरा शेजारी असणारी सरकारी पाण्याची चावी घाणीच्या साम्राज्यात सापडली होती. चावीला लहान मुले आणि खेळाडू पाणी पिण्यासाठी येतात, मात्र परिसरातील घाणीमुळे त्यांच्या आरोग्याची गंभीर बाब दिसून आली. याबाबत स्थानिक नागरिकांनी पत्रकार दीपक चव्हाण यांच्याशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. ही माहिती मिळताच सध्या स्वच्छतेचा संदेश देत स्वच्छता अभियान राबवणारे पत्रकार दीपक चव्हाण यांनी तातडीने तिथे धाव घेतली. स्वतः राडीत उतरून पिण्याच्या पाण्याच्या चावीचा परिसर स्वच्छ केला. सामाजिक जबाबदारी म्हणून सध्या पत्रकार दीपक चव्हाण स्वच्छतेचा संदेश देण्याबरोबरच विविध ठिकाणी स्वच्छता अभियानही राबवत आहेत. महानकर न्यूज साठी सांगलीहून संदीप इंगळे.